ಇಬ್ಬಿಡ पोलीस प्रयत्न करतात. आंदोलक जे आहेत ते रस्त्यावर बसलेले आहे. पोलीस प्रयत्न अविनाथजी, काँग्रेसने हा जो बंद पुकारला आहे त्याचा त्याला मनसेने पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही तुमची भूमिका काय आहे आणि ठाणेकरांना काय आवाहन कराल? बघा, मोदीजींनी जो नोटबंदीचा निर्णय घेतला होता तो फसला आणि त्यात जो नुकसान झालं त्याचा आज सर्व भार हा पेट्रोलच्या रूपाने लोकांकडनं घेतला जातोय. आणि मला असं वाटतंय की आज जी लूट चालू आहे पेट्रोलच्या नावाखाली, गॅसच्या नावाखाली, डिझेलच्या नावाखाली, हे खूप मोठी लूट चालू आहे आणि त्याचा विरोध आज आम्ही करतोय. मुळात काँग्रेसचा बंद आहे. म्हणजे ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक या मेट्रोपॉलिटन मोठ्या शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अग्रेसिव्हली उतरली आहे, सगळं बंद करते आहे. आणि तुम्हाला काही वेळात कळेल, आज सगळी ठाण्यात जवळजवळ 100% दुकानं बंद आहेत. काही प्रमाणात रिक्षा चालू आहेत, त्या बंद करायचं का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आता चालू आहे. हे बंद कर, रे बंद कर, उतरे 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 खाली उतरे उतरे रिक्षा चाली कर चाली काढून घे. मनसे तर्फे तुम्ही ठाणेकरांना काय आवाहन कराल? मी मनसे करून ठाणेकरांना आवाहन करीन की मला कोणाला त्रास द्यायचा नाही. आमचा उद्देश त्रास देणं नाही, पण जेवढा पेट्रोलचा वाढलेला दर किंवा गॅस याचा त्रास जेवढा आम्हाला होतो तेवढाच तुम्हाला होतो. तर आज 5 वाजेपर्यंत तुम्ही सगळे आम्हाला सहकार्य करा, कारण जोपर्यंत विरोध होणार नाही तोपर्यंत जगाला कळणार नाही की भारतामध्ये काहीतरी घडतंय. ते कमीत कमी ते घडावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न. आम्ही ठाणेकरांना तीच विनंती करतोय की आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाहीये, पण याचा विरोध जर आम्ही नाही केला तर मोदी सरकार या देशामध्ये जुलमी सरकार होईल, अत्याचार करेल, बनमाई कारभार करेल, त्याचा विरोध म्हणून आम्ही आज या सगळ्यात उतरलेलो आहे. हे बंद कर. नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज काँग्रेसने महागाईच्या विरोधात पेट्रोल डिझेल वाढ जी झालेली आहे त्याच्या विरोधामध्ये बंद पुकारलेला आहे. मनसेने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या बंदला पाठिंबा दिलेला आहे. काल राज ठाकरेंनी सर्वांना आवाहन केलं होतं आणि मनसे कार्यकर्त्यांनी या आंदोलनात पूर्ण ताकदीने या बंदमध्ये सहभागी होणारे मनसे. आपण चंदनवाडी परिसरात ठाणे महानगरपालिका जो सर्कल आहे त्या परिसरात आहोत. मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व रिक्षावाल्यांना आवाहन करत आहेत की आत्ता जरी तुम्ही पॅसेंजर करून घेऊन निघालात असलात तरी हा बंद यशस्वी करण्यासाठी तुमचा सहभाग देखील महत्वाचा आहे, कारण हा महागाई विरोधातील बंद आहे. मनसे विभाग अध्यक्ष महेश कदम आणि त्यांचे सहकारी आहेत मनसेचे, ते सर्वांना आवाहन करतात, शांतीपूर्वक आवाहन ते करतात आणि या बंदमध्ये पाठिंबा घेण्यासाठी सर्वांना आवाहन करतात. आपल्या बरोबर महेश कदम आहेत, मनसेचे विभाग अध्यक्ष.
महेशजी ठाणे लाईव्ह मध्ये आपलं पहिल्यांदा सर्वांचं स्वागत. काँग्रेसने हा बंद पुकारला होता, महागाई विरोधात बंद पुकारला होता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याला पाठिंबा दिलेला आहे. तुमची नक्की काय भूमिका आणि ठाणेकरांना तुम्ही काय आवाहन कराल? मी संपूर्ण ठाणेकरांना एक विनंती करतो की जो हा जो बंद आहे तो देशातल्या प्रत्येक विरोधी पक्षांनी बंद उभारलेला आहे आणि या बंदाचं मुख्य कारण असं की महागाई. आज 2 ते 8 दिवसामध्ये इंधन दरवाढीची ही झालेली आहे, वाढ झालेली आहे पेट्रोल डिझेलवरती. त्याच्या अनुषंगाने हा बंद ठेवलेला आहे. मी ठाणेकर नागरिकांना 100% सांगतो की कदाचित आम्ही कुठेतरी चुकत असू, या बंद ही बंदची वेळ नसेल, पण हे तुमच्यासाठीच हा बंद आपण उभं केलेलं आहे जेणेकरून नागरिकांनी सहकार्य करावं. गणपतीचे दिवस आहेत, सगळ्यांना खरेदीसाठी गावी जायचं असेल, कोकणातल्या लोक रहिवाशांना प्रवास करायचा आहे. माझी विनंती आहे सगळ्यांनी की 5 च्या नंतर प्रवासाला बाहेर पडावं. आता या बंदमध्ये उत्कृष्टरित्या आम्हाला सहकार्य करावं. हे बंद कोणा स्वार्थासाठी नसून हे देशाच्या महागाईच्या विरोधात प्रशासकीच्या विरोधात बंद आहे. नक्कीच आपल्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष महेश कदम होते. त्यांनी आवाहन केलंय ठाणेकरांना, जर ठाणेकरांनी ह्या बंदमध्ये यशस्वीपणे सहभागी व्हायचं आहे आणि ठाणेकरांनी या बंदला प्रतिसाद द्यायचा आहे, जर आपल्याला घराच्या बाहेर पडायचं असेल तर 5 च्या नंतर पडायचं. आपण इथे बघू शकतो की या परिसरातली ठाणे महानगरपालिका क्षेत्र आहे. ठाणे महानगरपालिका जिथे आहे तिथली ही जी दुकानं आहेत ती पूर्णपणे बंद आहे. दुकानं अजूनपर्यंत तरी 10 वाजलेले, ही दुकानं अजूनपर्यंत तरी उघडलेली नाही आहे. ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक वेळी सर्व अपडेट्स या माध्यमातून ठाणे लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला देणारच आहोत. आपण इथे बघू शकतो की दुकानं अजूनपर्यंत उघडलेली नाही आहेत, परंतु रिक्षा ज्या आहेत रिक्षा चालू आहेत, पीएमटीच्या बसेस चालू आहेत. मनसेतर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे ठाणेकरांना की या ठाणे हा जो बंद आहे तो ठाणेकरांसाठीच आहे, जनतेसाठीच आहे, आणि या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन मनसेतर्फे इथे करण्यात आलेलं आहे. ठाणे लाईव्हच्या माध्यमातून वेळोवेळी अपडेट आम्ही ठाणेकरांना देतच राहू. धन्यवाद. आहे आपण इथे बघू शकतो ठाण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या सर्व थांबलेल्या आहेत. पोलिसांचा चौकाचा बंदोबस्त इथे आहे. काँग्रेसने महागाईच्या विरोधात हा बंद पुकारला होता. मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ठाण्यामध्ये नव्हे तर पूर्णपणे महाराष्ट्रात त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आपण इथे बघू शकतो बघू शकतो. हा पूर्णपणे हायवे तो जाम झालेला आहे. रॅली या दोन पक्षांतर्फे रॅली इथे काढण्यात आलेली आहे. संपूर्णपणे आपण इथे बघू शकतो ट्रॅफिक जाम इथे झालेला आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, संपूर्णपणे ट्रॅफिक जाम आपण इथे बघू शकतो की गाड्या हा हायवे पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज.